सिटी न्यूज वसा जनसेवेचा। बुलढाणा लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी विजयराज शिंदे यांच्यावर। बुलढाण्याची जागा लढवण्यासाठी भाजपाची रणनीती, परंतु प्रतापरावांचे काय? ज्या जागा सध्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे गटाकडे आहेत त्या जागा आम्ही परत लढवू व लोकसभा निवडणुकीत यश मिळवू असे शिंदे गटाचे नेते सांगत असले तरी भारतीय जनता पक्षाने आज लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रमुख जाहीर केले असून शिंदे गटाच्या मतदारसंघातही हे प्रमुख नियुक्त करण्यात आल्याने राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत। बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी माजी आमदार तथा शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांचे कट्टर राजकीय विरोधक विजयराज शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। बुलढाणा शिंदे गटाचा विद्यमान खासदार असून खासदार प्रतापराव जाधव हे संपर्क प्रमुख देखील आहेत। दरम्यान विजयराज शिंदे हे शिवसेना ठाकरे पक्षात परत जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात असताना व तशा हालचाली देखील सुरू असताना त्यांच्यावर नवी जबाबदारी देऊन भाजपाने त्यांना रोखण्याची खेळी खेळली असल्याची ही राजकीय चर्चा आहे। आता विजयराज शिंदे हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार विजयी करण्यासाठी ताकद लावणार असल्याने विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचे काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे। राजकारणातील कोणतेही पक्षाचे सुज्ञ पदाधिकारी विजयराज शिंदे यांना ओळखत नाही असे शक्य नाही। त्यांचा जनसंपर्क संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात दांडगा आहे। भारतीय जनता पक्षाने राज्यातील 42 लोकसभा मतदारसंघात आपली तयारी सुरू केली आहे। त्यामुळे आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर केली। या यादीत माजी आमदार तथा भाजपाचे नेते विजयराज शिंदे यांची बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने शिंदे गटाच्या भुवया उंचावल्या आहेत। तर विधानसभा मतदारसंघ प्रमुख म्हणून मलकापूर येथील शैलेश मिरगे, बुलढाणा योगेंद्र गोडे, चिखली सुनील वायाळ, सिंदखेड राजा गजानन घुले, मेहकर प्रकाश गवई, खामगाव संजय शिंगारे, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघासाठी गजानन सिसोदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। भाजपाने लोकसभा व विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुख नेमून या सर्व मतदारसंघात स्वबळावर लढण्याची तर तयारी केली नाही ना असा प्रश्नही आता निर्माण झालेला आहे। लोकसभेच्या निवडणुका अवघ्या 8 महिन्यांवर आल्या आहेत। त्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या सर्व निवडणूक प्रमुखांवर मोठी जबाबदारी पक्षाने सोपवली असून हे सर्व निवडणूक प्रमुख भाजपाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत। शिवसेनेतून वंचित बहुजन आघाडी असा राजकीय प्रवास केलेला आहे। वंचित बहुजन आघाडीमध्ये असताना त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती। त्यावेळेस त्यांना 41,710 मतं मिळाली होती व 2 नंबरवर विजयराज शिंदे होते, त्यामुळे त्यांचा संपर्क चांगलाच दांडगा आहे। माजी आमदार विजयराज शिंदे हे भाजपामध्ये आल्यापासून पक्षात तसे दुर्लक्षितच झाले होते। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासोबत जात उद्धव ठाकरे गटाविरोधात दंड ठोपाटले आहेत। सध्या शिंदे गटाच्या वतीने ते ठाकरेंच्या शिवसेनेवर चांगले शाब्दिक हल्ले चढवत असतात, तथापि बुलढाण्यात विजयराज शिंदे व संजय गायकवाड यांच्यातून विस्तव जात नाही। तर शिंदे गट व भाजपाने आगामी निवडणुका एकत्रित लढवण्याचे जाहीर केले आहे, तथापि बुलढाण्याची जागा शिंदे गटाकडे की भाजपाकडे राहील याबाबत अद्याप काहीच जाहीर केले नाही। या मतदारसंघात शिंदे गटाचा खासदार असून खासदार प्रतापराव जाधव हे शिंदे गटाचे संपर्क प्रमुख देखील आहेत। त्यामुळे विजयराज शिंदे यांनी लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख म्हणून झालेली नियुक्ती तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या पाहता शिंदे गटाची डोकेदुखी वाढली आहे। महत्त्वाचे म्हणजे भारतीय जनता पक्षाने 42 लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असून त्यात बुलढाण्याचा समावेश आहे। याचा अर्थ भविष्यात शिंदे गटाला फक्त 6 जागा सोडल्या जाऊ शकतात आणि त्यात बुलढाण्याचा समावेश नसल्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे राजकारणात विविध चर्चा आतापासून रंगायला सुरुवात झाली आहे। आताच विजयराज शिंदे यांच्या नियुक्तीने भाजपाने एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची ही चर्चा सुरू असून देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना निवडणुकांच्या तोंडावर राजकीय ताकद दिली असल्याची चर्चा होत आहे।